दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी किंबहुना शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक आणि खूप मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्रिगटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे. सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन अंतिम मुदत देण्यात आली आहे. तर अल्प कर्जधारकांचं कर्ज 31 ऑक्टोबरच्या ऐवजी आजपासूनच माफ करण्यात आलेलं असून त्यांना उद्यापासून नव्यानं पीक कर्ज घेता येणार आहे. 1 जूनपासून संप पुकारणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा खूप मोठा विजय मानला जातोय. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना ऊस उत्पादकांप्रमाणे 70-30 या फॉर्म्युलानुसार पैसे देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीनंतर सरकार आणि सुकाणू समितीच्या प्रतिनिधींनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. दरम्यान संपातील शेतकऱ्यांवरचे गुन्हे सरसकट मागे घेण्यास मंत्रिगटानं नकार दिलाय. ज्या ठिकाणी मुद्देमाल सापडला त्या शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेणार नाही असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. तर सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य करण्यात आली आणि मोठी गोष्ट म्हणजे अल्पभूधारकांचं कर्ज आजपासूनच माफ झालेलं आहे, ज्याला खरं तर 31 ऑक्टोबरची डेडलाईन दिली गेली होती. आणि आज बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रमुख निर्णयांचा आपण आढावा घेऊयात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही तत्वतः मान्य करण्यात आली आहे. निकषांवर आधारित असेल ही कर्जमाफी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लाभधारकांचे निकष सरकार आणि शेतकरी या सर्वांची समिती मिळून ठरवेल. तिसरा मुद्दा, अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज हे आजपासूनच माफ होत आहे, त्यांना उद्यापासून पीक कर्ज घेता येणार आहे. आजपासून अल्पभूधारक शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज उपलब्ध होईल. शेतकरी कर्जमाफीचा फायदा हा धनदांड्यांना होऊ देणार नाही असं शेतकरी नेते आणि सरकार दोघांनी सांगितलंय. सहावा महत्वाचा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांचं अर्थार्जन हे फक्त आणि फक्त शेतीवर आहे त्यांनाच या योजनांचा लाभ मिळणार आहे. मुद्देमाल सापडला नाही त्या आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेतले जातील असं मंत्रिगटानं स्पष्ट केलेलं आहे. 20 जून नंतर दुधाचे दर वाढवण्याचा प्रयत्न करणार असंही सरकारनं सांगितलंय. 9वा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वामीनाथन आयोगासाठी मुख्यमंत्र्यांसह एक शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार आहे. आणि 10वा मुद्दा म्हणजे निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी, सगळ्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन देण्यात आली आहे.